नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, या संकष चतुर्थी दिवशी आईने मुलासाठी एक उपाय करायचा आहे. बाप्पांच्या समोर 21 दुर्वाचा प्रभावी उपाय करायचा आहे. 21 दुर्वासोबत अजून दोन वस्तू घ्यायच्या आहेत. या तिन्ही वस्तू अभिमंत्रित करण्यासाठी कोणता मंत्र म्हणायचा आहे? आईने आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी, मुलं यशस्वी व्हावं म्हणून गणपती बाप्पासमोर हा उपाय करायचा आहे. हा उपाय करताना कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. प्रत्येक महिन्यात येणारी संकष चतुर्थी ही महत्त्वाचीच असते, कारण या दिवशी गणपती तत्व जागृत अवस्थेत हे पृथ्वीवर असते. या दिवशी गणपती बाप्पांची उपासना केल्यामुळे, सेवा केल्यामुळे त्याचं लवकरात लवकर फळ आपणास मिळत असतं. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता तर आहेतच, पण बुद्धीचे दाता सुद्धा आहेत. आपल्या मुलांविषयी कुठली अडचण असेल, जसे की आपल्या मुलांचं अभ्यासात मन लागत नाही, आपली मुलं अभ्यास करीत नाहीत, किंवा वाचन केलेलं त्यांच्या लक्षात राहत नसेल, खूप हुशार आहे त्याची बुद्धी अशीच राहू दे, किंवा मुलांची शिक्षणात अशीच प्रगती होऊ दे, म्हणून आईने आपल्या मुलासाठी ही प्रभावी सेवा करायची आहे. तर मैत्रिणीनो, आपलं मूल स्पर्धा परीक्षेला बसलेलं आहे, त्याला परीक्षेत यश मिळावं, किंवा स्पर्धा परीक्षा तर तो देतोय पण त्याला यश मिळत नाही, तर त्यांनी सुद्धा हा उपाय करायचा आहे. बऱ्याच वेळेला खूप अभ्यास करूनही नशीब साथ देत नाही. या उपायामुळे विघ्नहर्ता गणेश आपल्यावरील संकट दूर करतील व आपलं मूल चांगल्या प्रकारे यशस्वी होईल. चतुर्थी दिवशी लवकर उठावे, स्नानादी नित्यकर्म उरकल्यानंतर चतुर्थीचा उपवास करायचा आहे, कारण मुलांच्या कल्याणासाठी चतुर्थीचे व्रत करणे हे आवश्यक आहे. कारण मुलाच्या कल्याणासाठी चतुर्थीचे व्रत आई वडिलांनी केलेच पाहिजे, पण काही कारणास्तव उपवास करणे शक्य नसेल तर मनोभावे हा उपाय करायचा आहे. देव भक्तिभावाचा भोकेला आहे. आपण मनोभावे केलेली पूजा भगवंतापर्यंत नक्की पोहोचते, यासाठी उपवास केलाच पाहिजे. अशी सक्ती निदान देव तरी करीत नाही. यापूर्वी तुम्ही उपवास करीत नसाल, जर तुम्हाला चतुर्थीचा उपवास करायचा असेल तर अंगारिका म्हणजे जी चतुर्थी मंगळवारी येते अशा चतुर्थीला अंगारिका चतुर्थी असे म्हणतात. अंगारिका पासून तुम्ही चतुर्थीचा उपवास सुरुवात करू शकता. तर मंडळी, गणपतीची किंवा अन्य कुठल्याही देवाची पूजा केल्यावर त्याचं फळ आपणास नक्की मिळत असतं, पण पूजा योग्य पद्धतीने करणे हे गरजेचे असते. उदाहरणार्थ आपण देवाची पूजा करत असतो त्यावेळी सर्वात आधी आपणास गणपतीची पूजा करावी लागते, कारण गणपतीला सर्व देवी देवतामध्ये प्रथम पूजेचा मान मिळालेला आहे. आपण पूजा करतेवेळी प्रथम अन्य कुठल्या देवांना आंघोळ घालत असाल तर दोष तर लागणार, यामुळे देवांची यथायोग्य पूजा करणे गरजेचे आहे. तर मंडळी, संकष चतुर्थीच्या दिवशी प्रथम देवपूजा करावी. गणपती समोर अथर्वशीर्षाचे पठण करून जलाभिषेक व पंचामृताने अभिषेक करावा. गणपती अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांना छोट्या चौरंगावर थोड्याशा अक्षदा मांडून त्यावर गणपती बाप्पांना आपण पाटावर किंवा चौरंगावर स्थापन करू शकता. गणपती बाप्पांना चंदन, केशर व कुंकाचे तिलक करायचे आहे. अखंड अक्षता अर्पण करायचा आहे, कारण तुटलेला अक्षता अर्पण केल्यामुळे सुख समृद्धीची हानी होते, कारण तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक आहे. अनेक वेळा मनोभावे पूजा करूनही फळ मिळत नाही, तर आपल्या अशा छोट्याशा चुका असतात, यामुळे अशा चुका टाळल्या पाहिजे. तर गणपती बाप्पांना अखंड अक्षता अर्पण करून वस्त्रमाळ अर्पण करायची आहे. गणपती बाप्पा जानवं धारण करतात, म्हणून त्यांना जानवं सुद्धा घालायची आहे. लाल रंगाचे फूल अर्पण करावे. आपणास दुर्वाचा हा प्रभावी उपाय गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन करायचा आहे, किंवा जर आपणास मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरातील गणपतीच्या समोर तुम्ही हा उपाय करू शकता. शेवटी श्रद्धा महत्वाची आहे. गणपती बाप्पांना दुर्वा खूप प्रिय आहेत हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण केल्याशिवाय त्यांची पूजा अपूर्ण मानली जाते. या उपायासाठी दुर्वा या ताज्याच असाव्या. हा उपाय आई वडील दोघांपैकी
एकानी केला तरी सुद्धा चालतो, किंवा मुलांनी हा उपाय आपल्यासाठी केला तरी सुद्धा चालतो. आजकाल मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी असतात, तर आपणास यश मिळावं, आपल्यावर कुठलं विघ्न येऊ नये म्हणून हा उपाय मुलांनी सुद्धा करायचा आहे. आपणास 3 पानाच्या 21 दुर्वा घ्यायच्या आहेत व 21 शमीपत्र घ्यायचे आहे. 1 लाल फूल घ्यायचं आहे. दुर्वांची जुडी तयार करावी, तशीच शमीपत्राची सुद्धा जुडी तयार करायची आहे. तर मंडळी, हा उपाय करतेवेळी आपलं मूल आपल्या जवळ असेल तर त्यांना सोबत घेऊन हा उपाय करावा, नसेल तर त्यांचं नाव घेऊन आपण गणपती बाप्पांना अर्पण करू शकता. जर तुम्ही मंदिरात जात असाल किंवा घरात हा उपाय करत असाल, हातामध्ये हे सर्व साहित्य घेऊन आपणास एक मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे. मंत्र असा आहे, ओम गंग गणपतये सर्व कार्य सिद्ध, कुरु कुरु स्वाहा, असं म्हणत गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. यामुळे गणपती बाप्पा आपल्या मुलांना उत्तम बुद्धी व यश प्राप्त करतील, यासाठी प्रार्थना करावी. तर मंडळी, कुठलीही सेवा करताना ही सेवा यशस्वी होणार आहे असेच मनामध्ये विचार करायचा आहे, तर ती सिद्ध सुद्धा होते. अशा प्रकारे आपण गणपती बाप्पांना 21 दुर्वा, 21 शमीपत्र व 1 लाल फूल अर्पण करत आहोत. यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.